पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्रवरती दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपयांची रोकड, 2 कोटी रुपयांचे दागिने लुटले. 5 ते 6 दरोडेखोर या ठिकाणी आले होते. दिवसाढवळ्या 4-चाकी वाहनातनं बँकेत दरोडा टाकण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिसांपुढे दरोडेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान असणार आहे. बँकेतनं घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुळे यांनी. ही दृश्य आपण पाहू शकतो. 31 लाख रुपये आणि 2 कोटींचं सोनं या दरोडेखोरांनी लुटलंय. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे दिवसाढवळ्या बँकेवरती दरोडा पडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मी आता आहे पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये. आपण या ठिकाणी पाहू शकता दिवसाढवळ्या या बँकेत आज दरोडा पडला असून लाखो रुपयांचा ऐवज आणि सोनं चोरीला गेलेलं आहे. आपल्यासोबत बँकेचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, किती ऐवज चोरीला गेलेला आहे आणि किती चोरटे दरोडेखोर या ठिकाणी आले होते? सर, 1:30 बजे के करीब तकरीबन 5 से 6 लोग हमारे बैंक के अंदर आए और उनके पास सबके पास गन था और गन पॉइंट पे एक मेरे कैबिन में और बाकी के जो कैशियर के कैबिन और अंदर जो कस्टमर्स थे 8 से 10 कस्टमर थे उनको होस्टेजेस बनाया उन्होंने. और उसके बाद हमें बोलने लगे कि कैश का कीज दो, तो हमें कैश का कीज देना पड़ा और जो हमारे कैशियर है उनको भी उन्होंने पीटा, सबको पीटा और उनके हमारे आँख पर चोट भी आई है. और फिर उसके बाद वो अंदर जो हमारा कैश के सेफ पे चले गए और हमारे पास 2 सेफ है, कैश का है और गोल्ड का है. तो उन्होंने पहले कैश का जो सेफ था उसमें से कैश निकाला और दूसरे सेफ में वो बोल रहे थे कि इसमें क्या है, तो हमने बोला कि उसमें कुछ नहीं है अभी, लेकिन वो मारना स्टार्ट कर दिया उन्होंने. और फिर वो भी उन्होंने चाबी लिया गोल्ड का और गोल्ड भी लेके गए. तो कैश तकरीबन 31 से 32 लाख था और गोल्ड जो है वो 2 कोटी के करीब था. निश्चित आपण पाहिलेलं आहे, जवळपास 31 लाख रुपये रक्कम आणि 2 कोटीचं सोनं या दरोडेखोरांनी चोरून नेलं असून आता सध्या पुणे ग्रामीण पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार या दरोडेखोरांचा शोध घेण्याचं. हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे. आई भवानीचा गजर म्हणजे. आणि शाहरुख खाननं अखेर आर्यनची भेट घेतली आहे. 3 आठवड्यांनी शाहरुख आर्यनची भेट झाली. आर्थर रोड जेलमध्ये शाहरुखनं ही भेट घेतली आहे. आर्यनची भेट झाली आहे. शाहरुख आर्यनमध्ये 10 मिनिटं चर्चाही झाली. शाहरुखनं आज मुलगा आर्यन खानची आर्थर रोड जेलमध्ये जाऊन भेट घेतली आहे. पिता पुत्रांमध्ये 10 मिनिटं भेट झाली. गेल्या 18 दिवसांपासून आर्यन खान जेलमध्ये. 2 ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटलाय. कोरोना काळात जेलमधील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती, पण परिस्थिती सुधारत असल्यानं निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानुसार नातेवाईकांना परवानगी देण्यात आली. त्यानंतर शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.